शक्ति तो तुलास देवी भणती तुझाच पोटी विश्व जन्मते तुझीच अवघी वहती जरी तू अबला नसे दुर्बला कशास हा अन्याय कोणी शापिता कोणी दुखिता कोणाचा हा न्याय एक संगिनी जणू रागिणी येईल तुझी या भेटी तिने जन्म हा इथे घेतला सखे तुझ्यात साठी तुला बनविण्या सशक्त सबला अन्याय निवारिणी येस मी शारदा मला अंशुने पाठवलंय हा हा फोन आला होता तिचा बस ना बोल बोल ना शारदा हे बघ तू काही बोलली नाहीस तर मला कळणार कसं काय झालंय ते बोल ताई मी फसली गेलीय नियतीने माझ्याशी खूप क्रूर थट्टा केली आहे नक्की काय झालंय मी मूळची औरंगाबादची पण माझ्या जन्मापासूनच आम्ही मुंबईला राहतो मोठे दोघं भाऊ आहेत आणि मी लहान मी जेव्हा टिवायला होते तेव्हा परीक्षेला मला सोडण्यासाठी एक रिक्षा केली होती ते मला नेहमी परीक्षेला सोडायचे आणि घरी आणायचे काही नाही ग आपल्या भविष्याचं म्हणजे अगं तुझे वडील आणि भाऊ आपल्या लग्नाला परवानगी देतील का नाही देणार आणि तुझ्यात काय कमी आहे कमी सगळीच कमी आहे माझ्याकडे अरे असा काय विचार करतोस एवढा मस्त दिसतोयस ग्रॅज्युएट आहेस आणि सर्वात महत्वाचं माझं तुझ्यावर प्रेम आहे नाही ते सगळं ठीक आहे पण कुठलाही बाप आपल्या मुलीचं लग्न रिक्षावाल्या बरोबर लावणार नाही एवढंच ना अरे बाबांना कुठे लग्न करायचं लग्न मला करायचंय आणि बाबांनी जरी परवानगी नाही दिली ना आपण पळून जाऊन लग्न करूया ए बाई असा काही विचार करू नकोस त्यापेक्षा तू घरी विचार ठीक आहे मी आजच घरी विषय काढते हे बघ तू जर काही चुकीचं वागत असेल तर तुला थांबवणं हे आमचं कर्तव्य आहे मी काही चुकीचं वागत नाहीये असं तुला वाटत पण दीपक एक रिक्षावाला आहे वडिलांच्या जीवावर जगण्यापेक्षा रिक्षा चालवणं कधीही चांगलं शारदा एक मिनिट शारदा हा म्हणतोय ते खरंय सांगा ना आता गप्प का दिनेश भाऊजी म्हणतात ते काही खोटं आहे हो बाबा दीपक माझा चांगला मित्र आहे आणि तो मला आवडतो शारदा तुला प्रेम करायला एक रिक्षावालाच मिळा
दादा तो जरी रिक्षावाला असला ना तरी तो ग्रॅज्युएट आहे आणि बाबा एक ना एक दिवस तो नक्की मोठा होईल. तो मोठा होईल की नाही मला माहित नाही पण तू मात्र खूप मोठे झालीस बेटा. बघ नीट विचार कर तुला दीपक हवा असेल तर हे घर सोडावं लागेल. माझ्या प्रॉपर्टी मधला एक पैसाही तुला मिळणार नाही. माझा निर्णय मी घेतलाय बाबा. मला फक्त आशीर्वाद हवाय तुमचा. थोडासा चहा घेतेस का तुला बरं वाटते. नको. नक्की? बर बोल पुढे काय झालं. ज्या मंदिरात आम्ही नेहमी भेटत होतो त्या देवाच्या साक्षीनं आम्ही दोघांनी लग्न केलं. मला मनासारखा जोडीदार मिळाला. आमचा संसार सुखाचा चालू होता. हॅलो. हो बोलतोय. हा एक मिनिट. अग कुणीतरी राजू आहे तुझ्याशी बोलायचं. हॅलो. हा राजू काय. अच्छा ठीक आहे मी लगेच निघते. हो हो लगेच निघाले. अग काय झालं. दीपक बाबांना हार्ट अटॅक आलाय. दादा वहिनी बाबा कसे आहेत. आता का इथं आलीस. तुझ्यामुळे बाबांना अटॅक आलाय. या पुढे तुझा या घराशी काहीही संबंध नाहीये. निघा. दादा मला बाबांना भेटायचंय. बाबांना भेटणार नाहीये कारण बाबांनाच तुला भेटायची अजिबात इच्छा नाहीये या पुढे. दादा मला बाबांना भेटायचंय. त्यानंतर 2 दिवसात माझे बाबा गेले. माझ्या दादांनी माझ्या बाबांचं अंत्यदर्शन घेऊ दिलं नाही. हे दुःख मी कसं तरी सहन केलं. आपला फाटक्या संसाराला कसं तरी ठिकळा लावण्याचा प्रयत्न केला. पण नियतीच्या मनात दुसरंच होत. अशीच एके दिवशी दीपकची वाट बघत होते. त्या दिवशी दीपकला उशीर झाला होता यायला. काय रे दीपक नेहमी लवकर येतोस. आज का उशीर केलास तू. दीपक तुला माहितीये बाबांचं माझ्यावरती खूप प्रेम होत. मला ना असं वाटतंय माझ्या पोटी माझे बाबाच येणार असतील. तुलाही असंच वाटतंय ना. हॅलो. हा हा. हो मी दीपक सावंत यांची मिसेस बोलतीये. कोण बोलताय. काय.
त्या ऍक्सिडेंट मध्ये दीपकला खूप लागलं. दीपकला त्याच्या पायावर उभं राहण्यासाठी ऑपरेशनची गरज होती. पण आमच्याकडे आता अजिबात पैसे नाही आहेत. पण माझ्या बाबांची खूप प्रॉपर्टी आहे. असंही संकटाच्या वेळेस आपण आपल्या रक्ताच्या माणसांना आठवतो. म्हणून मी दादाकडे गेले. पण दादा कसली मदत करतोय, तो तर मला घरात घ्यायला सुद्धा तयार नाही. बर, सगळं असं आहे तर ठीक आहे. तू टेन्शन नको घेऊ, हवं तर मी येईन तुझ्या घरी तुझ्या भावांशी बोलायला. आपण काहीतरी मार्ग काढूयात ना. काय मार्ग निघणार आहे? मला तर सगळा अंधार दिसतोय. डॉक्टरांनी दीपकचं ऑपरेशन 2 महिन्यात करायला सांगितलंय. दीपकच्या ऑपरेशनची तू काळजी करू नकोस. माझ्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. ते कुठल्या ना कुठल्या ट्रस्टची मदत नक्की मिळवून देतील. तुझ्या दीपकचं ऑपरेशन नक्की होईल, काळजी करू नको. आणि एक लक्षात ठेव, आधाराचा एक दरवाजा जेव्हा बंद होतो ना, तेव्हा तो देव मदतीचे 2 दरवाजे उघडे करतो. ताई, तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. शारदा, उपकाराची भाषा करू नकोस. मी काय करणार आहे? करता करविता तो आहे, तोच आपल्याकडून सगळं काही करून नेत असतो. आपण निमित्त मात्र असतो. दुपारी जाऊया तुझ्या दादाला भेटायला, ठीक आहे? मग बघूया काय बोलतोय ते. ठीक आहे, मग मी येऊ. येते. अच्छा, बघा मॅडम, या इस्टडीतून हिला एकही रुपया मिळणार नाही हे मी हिला आधीच सांगितलंय. आणि ही आमच्या बाबांचीच इच्छा होती. हे बघा, तुम्ही खूप मोठी चूक करताय. आमचं आम्ही बघून घेऊ. हे बघा, मला नाईलाजानं तुम्हाला कोर्टात खेचावं लागेल. अगदी बरोबर आहे तुमचं. वकील आहात ना, स्वतःची घरं भरण्यासाठी इतरांना कोर्टातच खेचणार. वहिनी, उगाच वाटेल ते बोलू नकोस. हे बघा मॅडम, उगीच वाद नको. त्या दीपकशी लग्न केलं तर इस्टडीतला एकही रुपया मिळणार नाही हे बाबांनी हिला आधीच बजावलं. तुमच्याकडे त्यांचं मृत्यूपत्र आहे. तुम्ही वकील आहात की जज? आणि वेळ आली ना तर तेही तुम्हाला दाखवेन मी. गॉट इट? कळलं ना? निघा आता. आता काय करायचं आपण? हिंदू वारसा कायदा 1956 नुसार वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मुलीचाही तितकाच हक्क आहे जितका मुलांचा. पण काय करायचं? कोर्टाचा दणका द्यायचा. स्त्री शक्तीची ताकद काय असते हे दाखवून देऊ. चल. माझी फिर्यादी मिसेस शारदा सावंत हिचा असा आरोप आहे की तिच्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये तिच्या भावानी तिला हिस्सा दिला नाही. माझी कोर्टाकडे अशी विनंती आहे की कोर्टाने तिला न्याय मिळवून द्यावा. दॅट्स ऑल मिलम. युअर विटनेस प्लीज. युअर ऑनर, फिर्यादी मिसेस शारदा सावंत यांनी माझ्या अशिलांवर जे आरोप लावलेले आहेत ते सर्व निखालच खोटे. मी आपल्या परवानगीने फिर्यादी मिसेस शारदा सावंत यांना काही प्रश्न विचारू इच्छितो. परवानगी आहे. मिसेस शारदा सावंत, तुम्ही पळून जाऊन लग्न केलं हे खरंय? हो.
कोणाशी? दीपक सावंत यांच्याशी. दीपक सावंत यांच्याशी. दीपक सावंत यांच्याशी पळून जाऊन लग्न केल्यानंतर तुमच्या घरात नेमकं काय घडलं हे जरा कोर्टापुढं सविस्तर सांगाल. मिसेस शारदा सावंत, दीपकशी लग्न केलंस तर तुला प्रॉपर्टी मधला हिस्सा मिळणार नाही असं तुमच्या वडिलांनी म्हटलं होतं, हे खरंय? हो. युअर ऑनर, या मुद्द्याची नोंद व्हावी. दॅट्स ऑल युअर ऑनर. तुम्ही जाऊ शकता. शारदाच्या भावाला म्हणजेच दिनेशला काही प्रश्न विचारायचे आहेत. परवानगी आहे. युअर ऑनर, शारदाच्या दोन्ही भावांनी कळत नकळत तिच्यावर अन्याय केला. मिस्टर दिनेश, तुम्ही शारदाला घरातून हकलून दिले. नाही, ती घर सोडून गेली. वडिलांच्या आजारपणाची बातमी तिला कळल्यावर ती जेव्हा वडिलांना त्यांच्या घरी भेटायला आली तेव्हा तुम्ही तिला प्रवेश नाकारला, बरोबर? कारण बाबांना तिला भेटायची इच्छा नव्हती. याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे? पुरावा? पुरावा म्हणजे ती आली आणि नाहीये. मिस्टर दिनेश, कोर्टाला पुरावा लागतो. शारदा आणि दीपक बाबतीत तुम्हाला जेव्हा कळलं तेव्हा तुम्ही शारदावर हात उगारला, बरोबर? शारदा आणि दीपक बद्दल कळलं म्हणून नाही, बाबांच्या जीवावर जगतो म्हटलं म्हणून. अच्छा, तुम्ही हात उगारला, हे बरोबर? याचाच अर्थ त्यांनी शारदावर हात उगारला होता. अर्थातच त्यांनी भारतीय दंड संहिता कलम 323 याच उल्लंघन केलेलं आहे. थँक्स दिनेश, तुम्ही जाऊ शकता. युअर ऑनर, मी शारदाचे मोठे भाऊ मिस्टर दिगंबर देशमुख यांना काही प्रश्न विचारू इच्छिते. परवानगी आहे. मिस्टर दिगंबर देशमुख, तुम्ही तुमच्या बहिणीचा हक्क तिला देत नाही आहात, हे खरंय? मी बाबांची इच्छा पूर्ण करतो. बाबांची इच्छा म्हणजे त्यांनी मृत्यूपत्र बनवलं होतं. ही घर सोडून पळून गेली हे बाबांना समजताच त्यांना हार्ट अटॅक आला. 2 दिवसातच ते आम्हाला सोडून गेले. मृत्यूपत्राचा प्रश्नच उद्भवत. म्हणजे मृत्यूपत्र बनवलं नव्हतं. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. तुम्ही जाऊ शकता. युअर ऑनर, शारदाच्या वडिलांनी मृत्यूपत्र बनवलं नव्हतं. शारदा सावंत यांनी जरी पळून जाऊन लग्न केलं असलं तरी तिच्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये तिचा तितकाच अधिकार आहे. मी कोर्टाला विनंती करते शारदा सावंतवर हात उगारू व तिला घरामध्ये प्रवेश नाक. दिगंबर देशमुख, दिनेश देशमुख आणि तिची वहिनी शीला देशमुख की त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जावी. दॅट्स ऑल मी लॉर्ड. फिर्यादी व सर्व साक्षीदारांच्या जबानीवरून कोर्ट या निर्णयाप्रत आले आहे की मुला इतकाच मुलीचाही वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क आहे. शारदाच्या वडिलांनी मृत्यूपत्र न केल्यामुळे हिंदू वारसा कायदा 1956 नुसार त्यांच्या स्थावर आणि जंगम मिळकतीमध्ये शारदाला हिस्सा मिळाला. शारदावर दिनेशने हात उगारल्यामुळे भारतीय दंड संहिता कलम 323 टू बी रेड विथ 511 ह्या कलमानुसार दिनेशला 1 वर्षाची सजा होऊ शकते किंवा दंड होऊ शकतो किंवा दोन्ही होऊ शकतो.
शारदाला दिनेशनी धक्के मारून घराबाहेर काढल्यामुळे भारतीय दंडसंहिता 323 किंवा 341 ह्यानुसार दिनेशला शिक्षा होऊ शकते. आणि तू जाणार आहेस? जायलाच लागणार. तू माझा काही विचार केलास का नाही? तुझा काय विचार करायचा? हे घर तुझ्या नावावर आहे, त्याच्यामुळे तू तिथे जॉईन झाल्यावर आपल्याला हे घर सोडावं लागणार आहे पुढे. नाही तसं नाही, पण कसं आहे की आपण तुझ्यासाठी म्हणून. नको, तुझं घर आहे ना, ते घे तुझ्यासाठी, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. माझं काय करायचं ते मी बघेन.